फिरोज गोलंदाजी मार्क वर सज्ज स्ट्राइकर धोनी फलंदाज सज्ज पहिलाच फटका रिवर्स चा फटका आणि पोहोचवलाय सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय अजून एक चौकार संघाचा श्री गणेशा कसा करावा याचं पूर्णपणे उत्तर समोर गणेशन क्लासेस जरी असलं त्यांच्या नावात श्री गणेशा असला पण इथे संघाचा श्री गणेशा मात्र जयमल्लार संघाचा होतोय चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू फेकून दिलाय भिरकाम दिलाय आणि चार धावा पहिल्या चेंडूवर देवेंद्रला आपण पाहतोय सहा मॅच मध्ये 63 धावा स्ट्राईक रेट वर जर त्याच्या भर टाकली ना आपण तर 262 स्ट्राईक रेटने बीटीसीएल मध्ये अद्याप त्यांनी खेळी साकारल्या नक्की स्ट्राईक रेटला मेंटेन ठेवला पहिल्या चेंडूवर तर बॉलर आपल्याला फिरोज पाहायला मिळतोय 17 मॅच मध्ये 10 विकेट्स आणि आता त्याच्यामध्ये एक निभर 11 विकेट्स त्याच्या नावावरती बीटीसीएल मध्ये अद्याप खेळलं गेलंय आणि या मॅच मध्ये नक्कीच एक विकेट आणि इकॉनॉमीचा जर त्याचा विचार केला तर 11.32 इकॉनॉमीने हा धावा गरज गेला दादा मध्ये स्ट्राईकिंगवर आपण निलेशला पाहू शकतो मोठा फटका खेळण्याची गरज होती क्या हे प्रश्नचिन्ह निर्माण घेऊन मैदानाच्या बाहेर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो स्ट्राईकला आपण पाहतोय निलेशला आता मात्र चांगला फटका अलौंदी कार्पेट खेळून घालला लॉंगॉन लक्षरक्षक पॅट्रोलिंग करत असताना धाव फलकावरती धावा नोंदवल्या गेल्या 6 धावा धफल कवरती हो आला काय ते स्कोर बोर्ड आहे ना त्यांचा आहे पण ते प्रत्येक मॅचला ते आयडी आणि चेंज करतात मोठा फटका खेळलाय घुटना टेक और तमाशात एक चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे हा येतोय स्वीप च्या रूपाने मोठा 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 फटका षटकार नाही नाही ते करतात नाही ती याची दाखवायचे म्हणजे समरी वगैरे दाखवायला ती वेगळी लिंक बॅट्समन आणि फक्त नंबर चेंज करायचे या शॉटचं कौतुक करावं तितकं मात्र कमी कारण मोठा फटका खेळला गेला बॅट मधून आता मात्र सेन्सिबल क्रिकेट गुड क्रिकेट धावची संधी फलंदाज मात्र इथे बाद होईल एक धाव एकवटायची होती आणि नक्कीच आपण हर्ष उल्हासचा माहोल स्टेज वर देखील पाहायला मिळतोय कारण ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त केली आहे षटकार मारला पण त्याच्यानंतर या फटक्याची गरज होती का नक्की सिंगलची गरज होती पण या धावा एकवडल्या पाहिजे होत्या का स्वतःच्या खांद्यामध्ये बळ असताना तुम्ही मोठे फटके खेळू शकता पण एका धावेसाठी एवढी बहुमूल्य विकेट घालवणं काही योग्य नाही आणि आता मात्र तंबू मध्ये परतो आहे
चांगली 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 लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता 10 धावा धावफलकावरती अद्याप लागले गेले आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू असताना षटक क्रमांक दुसरं चालू असताना विजयला आपण पाहतोय. आता मात्र लाईन अँड लेंथ खराब, नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता पण लाईन अँड लेंथ खराब असल्या कारणामुळे पंचांचे हात समांतर आणि धावा मिळतील अवांतर. धावसंख्येत एकनी भर पडली, संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. जर भरारी घेतल्या तुम्ही म्हटलं होतं मागाशी स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र चला फटका अलंगदी कार्पेट चेंडू खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या लगत, गवताला गवस निघालणारा हा दिमागदार चौकार. फटके बाजू पाहायला मिळाले. रिव्हर्स फटका खेळायचा होता, बॅटची कडा घेतली. दरम्यानला क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये आपल्याला सज्ज पाहायला मिळाले पण डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती. एक मिनिट स्कोर नक्कीच सांगण्यात येईल. वीस धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तिसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्ग वरचा जो भन्नाट वेग आहे, वेग वेग आणि वेग पंचायत जज करण्याचा प्रयत्न पण पंच मात्र खंबीरपणे उभे असून सांगत असताना यस इट इज अ फाइट कॉल. एकवीस धावा धावफलकावरती नोंदवले गेल्यात. स्ट्राइकला आपण पाहतोय निलेशला. आता मात्र लाईन अँड लेंथ चांगली पाहावी लागेल. लाईन अँड लेंथ अतिशय चांगली. टप्पा पडल्यानंतर फिरोजचा जर आपण विचार केला तर फन्नाट वेग आहे, वेगेला इथे प्राधान्य दिलं जात. ज्यावेळी वेग तुम्ही आपल्या बॉलिंग मध्ये प्रस्थापित करता त्यावेळी लाईन अँड लेंथ थोडीशी चुकीची असली तरी चालते. लेंथ तुम्हाला चालते चुकीची पण लाईन्थ मात्र तुम्हाला व्यवस्थित ठेवावी लागते. आणि आता मात्र डॉट चेंडू, अजून एक डॉट चेंडू. पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर जो कमबॅक करायला पाहिजे होता तो कमबॅक केला आणि फिरोज ला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर. पुन्हा एकदा निलेश स्ट्राइक इन वर आपण पाहायला मिळेल.
धावगतीचा जो विचार केला तर 21 धावा हलक्या रक्षणने खेळून काढला. गॅप शॉट सिलेक्शन सूर्य क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भर दिला गेलाय. लाइव में भी गलत दिखता है. लाइन लाइन लेंथ पहावी लागेल. नक्कीच वाईट चेंडू पंचांचा इशारा येतोय. पंचांचे हात समांतर धावा मिळतील. अवांतर धावसंख्या देखील भर पडेल. संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा 22 रन्स ऑन द बोर्ड. फिरोज हलक्याने त्याच्याकडे घेऊन काढला. कॅचची संधी होती. नक्कीच फिरोज जास्त उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. फिरोजच्या माध्यमातून का उत्साह करू नये, कारण या षटकाचा जर विचार केला ना तर सुरेख षटक हाताळले गेले. अक्षरशः पायात बेड्या ठोकण्याचं काम फिरोजच्या माध्यमातून होतोय. आशिष आणि निलेशला आपण पाहतोय. देवाला आपण पाहतोय. फिरोज पुन्हा एकदा दुपारच्या 17 मध्ये. आता मात्र पुढे येऊन खेळलाय. सीमा रेषेच्या पलीकडे वन बाउन्स ओव्हर दी रोप्स हा येतोय. दिमाग दे चौकार. सेकंड वर आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक. फिरोजचं समाप्त झालंय. फिरोजच्या 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या फिरोजनी. 18 धावा आणि 1 गडी देखील त्यांनी गमावला प्रस्थापित केला. जय मल्हार संघाला आपण फलंदाजीसाठी पाहतोय. 26 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्या आहेत आणि षटक क्रमांक 4 आता मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेची सर्व षटक समाप्त झाली आहेत. आता इनफील्ड मात्र खुली होत असताना जर क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. तदनंतर डिपिश लॉंगॉनला वायडिश लॉंगॉनला देखील पाहतोय. लॉंग ऑफला देखील आहेत. एक्स्ट्राजला देखील तैनात पॅट्रोलिंग करत असताना स्वीपर कव्हरचा विचार केला तर स्वीपर कव्हर अद्याप ठेवला गेला नाहीये. आता मात्र घुटना टेक तमाशा देख. पुन्हा एकदा नटराज स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय अजून एक चौकार. त्यांच्याकडे लाऊड अपील मात्र फेटाळून लावल्या. 30 धावा दफलकावरती विजयला आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. चांगलं षटक त्याच्या मार्फत हाताळलं गेलं. पहिलं कर्णधार आहे आणि कर्णधाराने जबाबदारी घेतली आहे खांद्यावरती. पुन्हा एकदा खुलप्या टप्प्याचा झेंडू पाहायला मिळाला. 1 धावेमध्ये समाधान मागितलं. ही नक्कीच निश्चितच 1 धाव असेल. झेंडू भरपूर हळू ट्रॅव्हल झाला.
अजून एकदा तसाच शॉट खेळायचा होता पण शॉट पूर्ण खेळला नाहीये पण अर्धवट शॉटला देखील धावा मिळतील पूर्ण आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर गवताला गवसनी घालणार आहे अजून एक सुंदर सुरेख फटका चौका धन्यवाद रिवर्स फटका खेळायचा होता दुधारी तलवार जसं म्हटलं जातं इथे वेदना मात्र नक्कीच होतील कारण गोलंदाजचा विजयचा विचार केला ना तर फन्नाट वेग आहे वेग प्रस्थापित केला पहिल्या षटकांमध्ये जरी स्लो थोडस लाईन अँड लेंथ पकडण्याचा प्रयत्न पण ज्यावेळी लाईन अँड लेंथ पकडली गेल्या आणि ज्या वेळेला तुम्ही त्याला एखादा चौकार मारता ना त्यावेळेला कुठचाही गोलंदाजाचा वेग दणांतो आणि दुणांतो देखील परत एकदा खेळायचा होता बॅटची कडा घेतली आहे का डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा विजयने काय कम बॅक केला षटक क्रमांक चौथा समाप्त झाला चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 35 धावा धाव फलकावरती दोन गडी गमावल्यात एका बाजूला आपण देवाला पाहतोय 16 चेंडू मध्ये 17 धावा खेळल्या गेल्यात आणि आशिषला एका बाजूला पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 5 धावा मात्र षटकाची जबाबदारी दिली आहे ती जीवनच्या खांद्यावरती सुरेख फटका तेवढं सुरक्षितरक्षण व्हायला पाहिजे होत कारण एक धाव खर्च केली नेहमी म्हटलं जात ना की एका मताला राजकारणात एका गुणाला शिक्षणात आणि एका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व असतं आणि ते महत्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये साध्य करावं लागेल आता मात्र इनफील्डच्या डोक्यावरून केएल राहुलच्या स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे धन्यवाद डीजे मास्टर जीवनला आता कुठेतरी जीवन त्याच काम करावं लागेल हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 बस आणि झेल चिपला गेला
जर आपण विचार केला या षटकाचा जीवनला जीवन बुटी देण्याचं काम मात्र केलं. जीवन संजीवनी देण्यात येते आपल्या संघासाठी, कारण विकेटची गरज होती आणि ती गरज मात्र पूर्ण केली ती म्हणजे जीवनीनी. आणि आता मैदानात मध्ये प्रमोद पवार स्वतः संघ मालक आपण पाहतोय. चांगला फटका खेळला, बॉटम हँडचा वापर केला गेला, एका झवेमध्ये समाधान मानलं गेलं नक्कीच. इस ओवर की समाप्ति पर टीम का बढ़ता हुआ स्कोर 42 रन 5 ओवर के समाप्ति पर 3 विकेट के नुकसान पर. छठवां ओवर लेकर चलेंगे गोविंद कुलकर्णी, जिनके कंधों पर काफी दारोमदार है. ऑनर्स कैप्टन, काफी उम्मीदें हैं इनसे बैटिंग और बॉलिंग दोनों ही क्षेत्र में. नक्कीच प्रमोद पवारला देखील आपण पाहतोय मैदान मध्ये चांगली खेळी त्यांना देखील करावी लागेल. उर्वरित 3 षटक देखील शिल्लक असतील. आणि आता मात्र तोच फटका ज्या फटक्याची गरज होती भिरकावून दिलाय. रिवर्सचा फटका खेळायचा होता. नक्कीच पंचांकडून इशारा येतोय, यस इट इज अ व्हाईट कॉल. पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर. अवांतर रूपात एकनी भर पडेल. संघाची धावसंख्या झाली ती 47 धावा धावफलकावरती. 3 गडी अद्याप गमावले गेले. आता मात्र भिरकावून दिलाय. घुटना टेक आणि तमाशा देख. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. हा येतोय अजून एक उंच झर भरेरीचा षटकार. पहिला 9 चेंडू होता, पहिला चेंडू 9 होता. अजून एक मोठा फटका. आता मात्र हा चेंडू जातोय का कॉलेजच्या छतावरती सोलर एनर्जीला. अजून एनर्जी देणारा हा मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषापार. मितेश साधावा षटकार. आता मात्र भन्नाट वेग पाहायला मिळाला. काय कितना बोलू
सुरेख सुरेख अप्रतिम भन्नाट वेग पाहायला मिळाला. मागच्या दोन चेंडूंचा विचार केला तर कुठेतरी कमबॅक करण्याचं काम मात्र गोलंदाज गोविंद करतोय. आता मात्र फुल टॉस क्षेत्ररक्षक असतील आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा मिळतोय अजून एक चौकार. धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 60 धावा 64 धावा धावफलकावरती माफ करा 64 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 3 गडी गमवल्या. गोविंदच्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 22 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. या ऑटोमॅटिक अपडेट होतोय क्या आपको कैसा मालूम वो बॉलर आया करके. जीवन आता मात्र फलंदाज बात जीवन ने संजीवनी जीवन देने का काम केला. येण्याची संधी होती संधी मात्र गमावली आणि एका धावेमध्ये समाधान मात्र आता जीवनला एक धाव देखील या षटकामध्ये एक पण आली. या षटकाचा जर विचार केला तर पूर्णपणे बेड्या ढोकण्याचं काम करण्यात येतं ते म्हणजे फलंदाजांच्या पायामध्ये. ब्लॉकहोलचा मारा अचूक टप्पा आणि भेदक मारा ही रणनीती मात्र आता जीवनच्या बॉलिंग मध्ये सुरेखरित्या पाहायला मिळते. जीवन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू प्रगतीपथावर. आता परत एकदा तोच फटका खेळायचा होता. फटका मात्र फसलाय आणि जीवनला मी जसं म्हटलं की जीवन या सत्रामध्ये संजीवनी जीवन देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सतत करत असतात. कॅमेराची किंमत किती असते तुम्ही घेऊन जास्त जिओ 5.5 जिओ का जिओ डायरेक्ट म्हणजे याला कन्व्हर्टर वगैरे काहीच नाही लागेल डायरेक्ट वायर लागेल बाहेर सोनी जाय तो तिथे लागला पण त्याला कन्व्हर्टर 3 कन्व्हर्टर 2 1
पंचांचा इशारा येतोय या सिटीचा. अरे डॉट चेंडूचा माझ्या मध्ये इशारा आलाय. पासष्ट धावा धावलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्या तर चार गडी अद्याप गमवले आहेत. ते म्हणजे जय मल्हार या संघाने उंच झरभरारी उंच फटका खेळल्या. फटका फसला इझी जेल इझी ड्रॉप आणि फलंदाजाला जीवन दान देण्याचं काम मात्र इथे पुन्हा एकदा केलं जात आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि सहज कॅचेस तुम्हाला घ्यावाच लागतील. अशा सहज कॅचेस सोडून चालणार नाहीये. मला आठवतं की ज्यावेळी आपण पाकिस्तान विरुद्ध जो सामना हरलो होतो त्याच्यामध्ये हर्षदीप सिंगने देखील अशीच एक कॅच सोडली होती आणि तो सामना आपण गमावला होता. आता अशी चूक करून पुन्हा चालणार नाहीये. अजून एकदा बॅटची कडा पुन्हा एकदा जेल ड्रॉप. अडुसष्ट धावा धावफलकावरती नोंदवले गेलेत. चला फील चेंज थोडस पाहायला मिळत. जो स्वीपर कव्हरला खेळाडू होता तो आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतो 30 yard सर्कलच्या आणि डीप पीस वाईड स्क्वेअरला किंवा बॅटची काढा आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. तो क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला आणि मात्र इथे आता त्यांना खामियाजा भुगतावा लागेल आणि फलंदाज मारतो आहे चार धावा. आशिष 16 चेंडू आणि 31 धावावर आपली साजिशी खेळी साकार करत असताना एक पॉवर पॅक खेळाडू. चला फरका खेळलाय. पंचांकडून देखील तेवढाच फनी रिएक्शन पाहायला मिळालं. जर कदाचित स्क्वेअर लेग आतमध्ये असता विकेट आपली बहाल केली आहे. कारण आशिषला स्ट्राईक वर राहणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्हाला सम्मानजनक स्थितीमध्ये जर ते टोटल पोहोचवायचं असेल ना तर तुम्हाला आशिषला तिकडे तसंच ठेवावं लागेल. मयूरला आता आपण आतमध्ये पदार्पण करताना पाहतोय. मयूर देखील एक बिग हिटर आहे. रनआउट झाला या अँगलला ग्रीव वगैरे घेतलं तर रनआउट कडे लक्ष दे. बाकी काय नाही घेतलं तरी मोठा फटका खेळलाय आणि फलंदाज होतोय बाद. विल कॅच म्हणावं लागेल. लॉंगनला क्षेत्ररक्षक त्यांना पॅट्रोलिंग करत असताना झील टिपलाय आणि फलंदाजाला मात्र बाद केलाय. षटक समाप्त झालं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर 17 देखील समाप्त झालं. शेवटच्या चेंडूवर विकेट बहाल गेली आणि फलंदाज तंबू मध्ये परत असताना संघाची धावसंख्या झाली होती 73 धावा दाफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 74 धावांचं इथे पूर्णपणे आव्हान असेल. ते म्हणजे समोरच्या संघाला 74 धावा कुटाव्या लागतील, 74 धावा बनवाव्या लागतील, करा काष्टा आणि कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील.
मैच लवकरात लवकर चालू करावी। गणेशन क्लासेस अंपायर कुठे गेले? अंपायर जेवले गेले? अंपायर गणेशन क्लासेस टॉप ऑर्डर पाठवा। स्वराज अंपायर कुठे आहेत? अंपायर डॉट चेंडू आणि त्यानंतर चौऱ्याहत्तर धावा बनवायचे होते आणि योगेशला मात्र परत तंबू मध्ये परतावं लागतं। आल्या हाताने परत माघारी परतवा तो म्हणजे फलंदाज योगेश, त्याची जागा घ्यायला जातोय फिरोज रितेश। फिरोज दोन चेंडू झालेत, आता मात्र उठणा टेक आणि तमाशा टेक त्या स्टाईल मध्ये चेंडू भिडकावून दिला। चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, फिरोजच्या बॅट मधून येणारा हा पहिला श्री गणेश करणारा षटकार।
परत एकदा गॅप मध्ये चेंडू खेळायचा होता, थोडासा प्रयत्न फसला जरी असला तरी पण चौकार षटकाराला जो कमबॅक पाहिजे होता तो दिला गेला नाहीये, बॅट्समॅन कडून थोडीशी चूक झाली आहे पण गोलंदाजांनी मात्र इथे चांगला कमबॅक केला आहे. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला होता, गॅप मध्ये टाकण्यामध्ये असमर्थ ठरले. पुढील चेंडू मार्गस्थ असताना आता मात्र परत एकदा फटका फसलाय आणि फलंदाज होतोय बाद. फिरोजला आल्या हाती मागे परतावं लागेल, तू चल मै आया आणि फलंदाज होतोय बाद. फिरोज इज बॅक टू द पॅव्हिलियन, वन ब्रिक्स टू. एकेरी दुहेरी धाव्याला तितकंच प्राधान्य दिलं पाहिजे हे तुम्हाला या ओव्हरमध्ये समजायला थोडासा उशीर झालाय. दोन गडी गमावल्यात कारण मोठा फटका आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं की तुम्हाला एकेरी दुहेरी धाव्याला तितकंच प्राधान्य दिलं पाहिजे, तितकंच महत्त्व दिलं पाहिजे जितकं मोठ्या फटक्यांना तुम्ही देत असता. ज्यावेळी दोन्ही पार्टनर्स ज्यावेळी सलामीवीर फलंदाज ठरवतात त्यावेळेला कोण ॲग्रेसिव्ह माइंडसेटने खेळेल आणि कोणाचा माइंडसेट जरी ॲग्रेसिव्ह असला तरी खेळही डिफेन्सिव्ह असेल हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सतत सतत दाखवावं लागतं. समोरच्या संघावर एकेरी दुहेरी धावींनी प्रेशर बिल्डअप करून समोरच्या गोलंदाजाकडून कसा चेंडू खराब टाकून घेणं ही देखील एक क्रिकेटमधली कला आणि त्या कलेचं सादरीकरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल का या सत्रामध्ये किंवा या षटकामध्ये हे पाहणं गरजेचं असेल. कारण गणेशन क्लासेस 11 या संघाला सामना जिंकणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं जय मल्हार या संघाला. आता मात्र बॅटची कडा घेतली आहे दोघा फिल्डरच्या गॅपमधून, चेंडू गवताला गवसनी घालत जातोय सीमारेषेच्या लगत. मिळणार नाहीये चार धावा पण नक्कीच दोन धावांची भर पडेल धावसंख्येमध्ये आणि संघाची धावसंख्या झाली ती 9. आता मात्र सुरेख अप्रतिम गोलंदाजी, कारण विचार केला तर टप्पा पडल्यानंतर रनअपचा जर विचार केला आता जवळजवळ स्पिनर सारखा रनअप आहे पण गोलंदाजी मध्ये तितकीच धार देत असताना आता मात्र सुरेख फटका खेळलाय. धाव झाली असती की नाही पण फलंदाज मात्र नक्कीच बाद झाला असता, अशा चुका तुम्हाला करून चालणार नाहीयेत. माझ्यामध्ये तुम्ही गणेशन क्लासेस मध्ये असते तर कदाचित क्लासरूमच्या बाहेर उभे असते अशा चुकांना, पण आता जाऊ दे ते क्लासेस नाहीये, क्रिकेट आहे, मैदानाच्या आतमध्ये चुका करू नका. आता मात्र फटका गॅप शॉट सिलेक्शन चुकाना चुकाना मात्र प्राधान्य दिलं जात आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय गवताला गवसनी घालणारा आग लावत जाणारा दिमागदार चौकार. दफलकावरती 13 धावांची नोंद झाली आहे, 13 धावा दफलकावरती, षटक क्रमांक दुसरं चालू असताना चार चेंडू झाल्यात, उर्वरित दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल. टेक डी गोलंदाजी मार्कवर
अजून एकदा त्या क्षेत्रामध्ये ऑफ साइड क्षेत्र मात्र कुठेतरी किल्ला बनवलाय आणि ते बुरुज मात्र इथे ढासळत असताना टेक बी या संघाचे गोलंदाज खात्यात परत एकदा त्यांच्या खात्यामध्ये ऍड होतात चार धावा आणि फलंदाज सुरेख फलंदाजी करतोय कारण सलग दुसरा येणारा चौकार का हॅट्रिक्स ऑफ फोर्स आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा चौकार आपल्याला पाहायला मिळेल का की सेन्सिबल क्रिकेट जसं मी म्हटलं होतं एकेरी दुवेरी धावेला परत प्राधान्य दिलं जाईल की जसा अग्रेसिव्ह माइंडसेट ठेवलाय तोच माइंडसेट घेऊन उतरतील पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगत आहे चांगला कम बॅक षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा दाफल कवरती म्हणजे फॉर्म भरायचा का चालेल चालेल सर सीईटी यंग फायटर्स विनंती असेल बॉल चांगला होता पण लाईन अँड लेंथ थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली व्हाईट चेंडूची सांगता आणि विनंती असेल यंग फायटर्स आणि नाही श्री साई सिद्धी आणि यंग फायटर्स यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल यंग फायटर्स फटका चांगला होता क्षेत्ररक्षक मात्र तिथे पॅट्रोलिंग करत असताना मयूर आपल्याला पाहायला मिळतात श्री साई सिद्धी संघ आला आहे यंग फायटर्स तुम्हाला विनंती असेल तुमचा नाणेफेकीचा कौल केला जाईल माझ्यामध्ये यंग फायटर्सचा दुसरा सामना असेल हलकर लेट कट पाहायला मिळाला कवर ड्राइव एक्स्ट्रा कवर मध्ये पेट्रोलिंग करत असताना आपण प्रथमेशला पाहतोय एकच धावेमध्ये समाधान मानावं लागेल 20 धावा दाफलकावरती नोंदवल्या गेल्या चौथं षटक मार्गस्थ असताना तिसरे षटक मार्गस्थ असताना आता मात्र फ्लिक हिस्ट्री फ्लिक पाहायला मिळाला एक जमेमध्ये पुन्हा एकदा समाधान मानावं थोडस फंबल आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं आणि टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे श्री साई सिद्धी आणि यंग फायटर्स या दोन्ही संघांमध्ये श्री साई सिद्धीचा पहिला सामना असेल राहुल आपण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि एका बाजूला यंग फायटर्स हा संघ देखील पाहायला मिळेल सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण थांबले स्वतःला
कुठे आपण फिट बसतो तिथे जज केलं, एक चांगल्या पोझिशन मध्ये आली आणि चेंडू अडवला गेला आणि डॉट चेंडूची संगत झाली. या डॉट चेंडूच्या साह्याने धावफलकाची स्थगिती झाली 20 या आकड्यावरती. श्रीशांत सिद्धी और यंग फाइटर दोनों का टॉस हुआ. यंग श्रीशांत सिद्धी ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया. स्पीड अप करायचं थोडा. टेक अपने खाते का दूसरा ओवर. दो ओवर खत्म हुआ ना, तीन हो गया. और टीम की तरफ से चौथा ओवर लेकर चलेंगे. क्रीज पर जीवन अभी भी जमे हुए. ओपनर आए थे. एक डॉट बॉल शॉर्ट पिच डिलीवरी थी. नो बॉल का इशारा लेग अंपायर द्वारा. नेक्स्ट बॉल अब फ्री हिट होगी. एक बोनस बॉल. इस फ्री हिट का सामना करेंगे जीवन. देखते हैं क्या अपने टीम के लिए अपने लिए कितने रन बना सकते हैं इस फ्री के बॉल पर. मोठा फटका खेळायचा होता पण जे झालं त्याला आता मात्र पांघरून घालून चालणार आहे. कारण फ्री हिटची संधी होती, संधीचा पूर्णपणे फायदा घेता आला नाहीये, संधीचं सोनं गेलं नाहीये आणि फलंदाजाला मात्र एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या झाली होती 22 सव्वा दहा फलकावरती. पुन्हा एकदा नऊ फंसांचा इशारा येतो. यस इट इज नो बॉल आणि नऊ वर चौकार आला. त्याच्यामुळे जीवन चपाट मधून चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मी म्हटलं संजीवनी देण्याचं काम आपल्या संघासाठी करावं लागेल. संजीवनी म्हणजे जीवन. बिपिनला आपण पाहतोय चौकाराच्या दिशेने खेळलेला चेंडू होता. नक्की जीवनचं देखील कौतुक तेवढंच करावं लागेल कारण सलामीवीर फलंदाज अजूनही जम ठोकून बसलाय. पण बिपिनचा जर विचार केला तर त्याची जी शैली आहे दिनकर सर तर लेदर क्रिकेटची शैली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये असे शॉर्ट्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण लेदर क्रिकेट जसे दोन कव्हर ड्राईव्ह त्याच्या माध्यमातून एक स्वीपर कव्हर कडे आणि तो क्षेत्ररक्षक थोडासा त्याच्या गॅप मधून दुसरा देखील चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फलंदाज बिपिनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. 27 धावा दाखल कव्हरती नोंदवल्या गेल्यात. या षटकाचा विचार केला तर नऊच्या जास्त धावा या षटकामध्ये मिळालंय तर म्हणजे समोरच्या संघाला तो संघ म्हणजे गणेशन क्लासेस 11 हा संघ. दोन्ही संघांचा पहिला सामना आहे आणि हा सामना जिंकणं तितकंच गरजेचं आहे. यस सर, यस इट इज अ फाइट कॉल. 29 धावा. आता मात्र बॉलर चेंज. यस
आता तो बॉलिंग करू शकत नाही आहे। या षटकाचा जर विचार केला तर दोन चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या, चांगली बाद असेल गणेशन क्लासेस 11 या संघासाठी, कारण संघ मालक देखील आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा इकडे संघ खेळत असताना आपण डीपीएल मध्ये देखील पाहिलं होतं, त्यांनी क्रिकेट मध्ये भरपूर इंटरेस्ट घेतात आणि सतत आपण त्यांच्या माध्यमातून चांगले काम करताना आपण त्यांना देखील पाहू शकतो। आणि आता मात्र कुठेतरी प्रमोद पवारला खांद्यावर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल, कारण स्वतः कर्णधार आहेत, स्वतः संघ मालक आहेत, त्याच्यामुळे खेळाडूंच्या चुकांना इथे दुर्लक्ष करून स्वतःची क्षमता दाखवण्याचं काम इथे प्रमोद पवार तुम्हाला ते साध्य करावं लागेल। एका बाजूला बिपिन तर एका बाजूला जीवनला आपण पाहतोय, मोठा फटका खेळलाय आणि इथे मिस फील्ड पाहायला मिळाली, कॅचची संधी होती, कॅचवर धावत आले पण सहज सहज दोन धावा धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती। गरज असेल ती म्हणजे अजून 42 धावांची गरज असेल। हलक्या रीत्या चेंडू खेळून काढलाय, चांगली सुरेख गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडूने आतमध्ये वळण घेतलं आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या झाली होती 32 धावा, धावांची स्थगिती आणि प्रमोद पवारला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय। अजून एक चांगला चेंडू, जीवनचा जर विचार केला तर त्याला इकडे कुठेतरी मोठे फटक्यांची आतिषबाजी करावीच लागेल, कारण तब्बल तो 11 ते 12 चेंडू खेळलाय आणि फक्त 4 धावा बनवल्यात आणि मोठे फटके त्याला खेळावेच लागतील आणि त्याच्या बॅट मधून फटका आलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, काळाची मागणी आणि मागणी पूर्ण करत असताना जीवनच्या बॅट मधून येणारा हा थर्डमॅनच्या डोक्यावरून सीमारेषा पार चौकार। चोवीस चेंडू आणि 38 धावांची गरज आहे, तब्बल तुम्हाला 8 सरासरीने धावा कुटाव्या लागतील। .50 सरासरीने तुम्हाला धावा कुट्याव्या लागतील, कारण 8 सरासरीचा जर आपण विचार केला तर करंट रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट असेल 9.50 सरासरीचा, म्हणजे कमीत कमी तुम्हाला एखादा दोन मोठे फटके तरी प्रत्येक षटकामध्ये खेळावे लागतील। आणि सेन्सिबल क्रिकेट त्यालाच म्हटलं जातं, सिंगल डबल्सला तुम्ही महत्व द्या, एक मोठा फटका जर आला षटकार तर 5 सिंगल्स घेऊन तुमच्या 11 धावा सहजरित्या तुम्ही करू शकता, पण आता मात्र चांगला फटका मिड ऑन वर होता, मिड ऑफ वर होता आणि तो भेदला आणि फलंदाज बिपिनला मात्र हा मिळणारा
दिमागदार सुरेख सुंदर फटक्याने चौकार। बिपिन ला पण पाहतोय सुरेख अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी भन्नाट वेग देखील तेवढाच पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र वळण घेतलं बाहेरच्या दिशेने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त झाला। संघाची धावसंख्या झाली ती 40 धावा धावफलकावरती। अजूनही गरज असेल ती म्हणजे 34 धावांची 74 धावांचं आव्हान असताना पाठलाग करत असताना 40 धावा काय फटका खेळला। नेत्र दीपक फटका डोळे दिपवणारा हा क्लास क्रिकेटचा क्लास दाखवतोय। चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे हा येतोय। अजूनही चौकार। हॅलो सुशांत कोळी स्टेजशी संपर्क साधावा आणि सुभाष तांबे नक्कीच 44 धावा धाफलकावरती नोंदवल्या गेल्या। माझ्या मध्ये आजच्या दिवसातली सर्वात क्लास खेळी जर कोणाचं मत असेल ना तर ती बिपिन साकारतोय। नक्कीच इरफान शेख अमन सिंग यांच्या बॅटमधून धावा एकवटल्या गेल्या पण जो क्लास बिपिनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय तो क्लास कुठेतरी लेदरचा क्लास। नक्कीच आता मात्र अगोदरच शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि ते बॉलरनी जाणलं त्याला वाटलं परत पाठी रनअपवर गेलं तर 72 असेल पण आता इथे चौकार मात्र आपल्याला भरपूर महागात पडू शकतो। 30 धावांची अजूनही गरज आहे। 44 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। उर्वरित दोन चेंडू शिल्लक असतील या षटकामधले। सिंगल घ्यायचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय कारण हलक्या रीत्या चेंडू खेळून काढायचा होता। या षटकाचा विजय केला ना तर चौकारांनी नक्कीच आतिषबाजी केली पण चांगला कमबॅक मात्र गोलंदाजाकडून देखील आपल्याला करताना पाहायला मिळतोय। त्याचा बॉल काम दिसेल नक्कीच पंचांवर अवलंबून असेल। रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे तर पंचांकडे रिव्ह्यू असतील पण फलंदाज घेऊ शकणार नाहीयेत रिव्ह्यू। पंच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही नोंद करू शकता पण पंचांचा डिसिजन मात्र आला तो म्हणजे फलंदाज होतोय 5 आणि जीवनला मात्र तंबूमध्ये परतावं लागतंय।
18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे। अठरा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे। सरासरीचा विचार केला तर 10.00 च्या सरासरीने या धावा मात्र गुटायच्या आहेत। यस पंचाकडून इशारा येतोय। एस सी चा व्हाइट बॉल धावसंख्येत एकनी भर पडली। संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 46 धावा। आता मात्र इनफील्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न। झेल मात्र टफ आहे। दोन धावा एकवटायच्या आहेत आणि तो दोन धावा सहजरित्या एकवटल्या जातील। या षटकाचा विचार केला तर तब्बल एक चेंडू आता झालाय आणि 3 धावा एकवटल्या गेल्यात। तुम्हाला एक्स्ट्राज नंतर महागात पडू शकतात। बँक मध्ये धावा तुमच्या खर्च करायला कमी आहेत। तुम्ही कसे पण खर्च करून चालणार नाहीये पण एखाद एक्स्ट्रा चेंडू मात्र स्मित हास्य वाढवेल ते म्हणजे संघ मालक प्रशांत सर यांच्या चेहऱ्यावरचं। देवाला आपण पाहतो पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे। नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल। आता मात्र मयूर राणे अत्यंत हुतकरू खेळाडू आणि त्याला ती खेळी साकार करावी लागेल। गणेशन क्लासेस 11 या संघासाठी एक पिलर सारखं तुम्हाला उभं राहावं लागेल। मयूर राणे तुम्हाला आव्हान असेल ते म्हणजे देवाला सामोरी जायचा। खोलवा टप्प्याचा चेंडू अलंगी कार्पेट चेंडू घालणार कवचाला गवस नाही घालणार। फुल टॉस घेऊन काढलाय सीमा रेषेच्या लगत चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे। हा येतोय अजून एक दिमागदार बिपिनच्या बॅट मधून बाहेर जाणारा चौकार। बिपिनचा जर विचार केला तर वैयक्तिक धावसंख्याचा विचार केला तर 20 चेंडू आणि 32 धावांची खेळी अद्याप साकारली आहे। परत एकदा तोच फटका खेळलाय पण सुरेख क्षेत्ररक्षण। फाईन लेगला तो खेळाडू उभा होता त्याचा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। जवळजवळ डाय फेकली गेली होती पण एका हाताने मात्र चेंडू अडवण्यात आला आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे पंचावन्न या आकड्यावरती। ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला अवघा 1 ते 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्यायची। जास्त वेळ घ्यायचा नाही आहे। खेळाडू कक्षामधून जे 12वा खेळाडू आहे त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं। 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे। ड्रिंक्स ब्रेक एनर्जी घेऊन दोन्ही फलंदाज बिपिन आणि मयूर एम बी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। मयूरला आणि बिपिनला हा सामना जर जिंकला तर कुठेतरी दडपण जे मनावरचं आहे ते पूर्णपणे हलकं होईल।
कारण दोन्ही संघांना सामना जिंकणं फार गरजेचं आहे. करो या मरोच लढत म्हणू शकणार नाही आहे, पण असं म्हटलं जातं की कुठचाही सामना अशा प्रकारे खेळा की आपल्या आयुष्यातला शेवटचा सामना आहे. पण स्वतःच्या शरीराला देखील तितकं जपा की हा फक्त माझ्या आयुष्यातला शेवटचा सामना नाही आहे, मला अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. तुम्हाला फिटनेस लेवल ठेवणं फार महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पडता उठता आणि पुन्हा एकदा सतत तसेच प्रयत्न करत असता. बिपिनला आपण पाहतोय, बिपिन वैयक्तिक धावांची खेळी साकार करत असताना 21 आणि 33 आणि स्ट्राइकवर फलंदाज आपण पाहतोय बिपिनला. सर नो आहे पण सर फ्रीड असेल का याच्यावर? प्रत्येक नऊला इथे फ्रीड असेल याची नोंद घ्यायची. कमरेच्या वर असो किंवा ओव्हर स्टेपिंग असो, हा फटका आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय संघर्षाचा शंखनाद, ज्या फटक्याची वाट पाहायची होती तो फटका या षटकामध्ये आलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा मिळतोय अजून एक दिमागदार षटका. मात्र गरज असेल ती 12 धावांची, 11 चेंडू आणि 12 धावांची रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. तीच रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. खोलवा टप्प्यातील चेंडू पंचाकडे लावड अपील असेल, उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. चांगला कमबॅक षटकाराच्या नंतर, नो बॉल आणि षटकाराच्या नंतर जो चेंडू फेकला गेला होता अतिशय चांगला वेग देखील होता आणि टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त झाला. पुढचा चेंडू मार्गस्थ असताना परत एकदा बॅटची कडा, त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय गवताला गवसनी घालत असताना. ज्या धावा तुम्हाला एक आणि एकच्या धावा टू मध्ये कन्वर्ट करायच्या आहेत, पण बिपिनला त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे की मी एक चेंडू मध्ये 6 धावा देखील बनू शकतो, त्याच्यामुळे तो एकेरी दुहेरी धावेला, माझ्या मध्ये दुहेरी नाही एकेरी जावेला प्राधान्य दिलं जात आहे बिपिनच्या माध्यमातून. मयूर राणेला आपण पाहतो आता मोठा फटका खेळला, कॅपशॉट सिलेक्शन, 2 धावा एकवटल्या जातील.
आता मात्र चुका चुका आणि चुका खेळाडू कक्षामधून कोणी बोलू नका विनंती असेल तीन धावा आता एकवटला गेल्या नक्कीच विजय राणे देखील यांचं इथे आगमन होते विनंती असेल त्याने स्टेज वर स्थानपन्न व्हायचा मोठा फटका खेळलाय इनफील्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रशीदच्या पलीकडे वन बाउंस ओव्हर दी रोप्स हा येतोय अजून एक चौका अजूनही सात चेंडू आणि तीन धावांची गरज आहे सामना अजूनही संपलेला नाही आहे असं दोन्ही संघांना वाटत जरी असलं तरी गणेशन क्लासेस संघाकडून हा सामना पूर्णपणे एका बाजूने चुकला पण मयूर ज्याला गोलंदाजी दिली आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे गोलंदाजी करण्याची सामना पूर्णपणे झुकू शकतो का आपल्या संघाच्या बाजूने जय मल्हार संघाला आता मात्र कुठेतरी मॅजिक स्पेलची गरज आहे मॅजिक षटकाची गरज आहे या षटकामध्ये तुम्ही जर धावा एकवटल्या गेल्या तीन तर तुम्ही पुढच्या मॅच साठी चुस्ती आणि फुस्तीने पुन्हा एकदा सज्ज होऊ शकता सात चेंडू आणि तीन धावांची गरज स्ट्राइक आणि फलंदाज आपण पाहतोय बिपिन आणि एका बाजूला मयूरला ऑल सेट फॉर द लास्ट ओव्हर पण चांगला इशारा काही आला नाही या डॉट चेंडूची सांगत आम्ही म्हटलं होतं एक एक डॉट चेंडू मात्र पूर्णपणे प्रेशर अजून बिल्डअप करेल सहा धावा मारणं सोपं असतं पण ज्यावेळी रन बॉल इक्वेशन येत त्यावेळी मात्र कुठेतरी गाशा गुंडाळला जातो आता मात्र फुल टॉस चेंडू च्या डोक्यावरून दोन धावा एकवटण्याचा प्रयत्न केला आणि झोन यशस्वी धावा कॅशची संधी होती आणि संधी मात्र गमवली आहे इझी कॅश आपल्याला पाहायला मिळाली असती पण मात्र कुठेतरी सामन्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न्स निर्माण झाले असते पण आता मात्र कुठेतरी चार चेंडू आणि एक धावाची गरज आहे हलक्या रित्या चेंडू खेळून काढलाय आणि सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय आणि सामना जिंकतोय तो म्हणजे गणेशन क्लासेस इलेव्हन हा संघ जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन हरलेल्या संघाचे मात्र कौतुक या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे बिपिन ज्याने जी खेळी साकार केली होती तब्बल 28 चेंडू आणि 45 धावांची खेळी नाबाद बिपिन नक्कीच यायचं